चलो नाउ सी द बहुपदी पॉलीनोमियल्स। पॉलीनोमियल्स क्या बहुपद में देखा है? यू नो ऑलरेडी लर्न द अल्जेब्रिक एक्सप्रेशन। म्हणजे काय म्हणतात की बैजिक राशी तुम्ही बघितलेला, समजा एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स प्लस टू ही बैजिक राशी आहे, ठीक आहे। किंवा सपोज ओनली सिक्स इज अ बैजिक राशी आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर स्क्वेअर रूट फाईव्ह वाय स्क्वेअर प्लस वन ही बैजिक राशी, ठीक आहे। म्हणजे बैजिक राशी यांना बहुपदी आपण म्हणू शकतो, यांना बहुपदी आपण किंवा पॉलिनॉमियल्स म्हणतो। कारण की पॉलिनॉमियल्स असण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे जे काय म्हणतात की पॉवर किंवा घातांक, घातांक किंवा पॉवर इंग्लिशवाल्यांसाठी पॉवर हा कसा पाहिजे? होल नंबर पाहिजे। होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या कसा पाहिजे? पूर्ण संख्या पाहिजे। किंवा पॉझिटिव्ह इंटीजर, किंवा काय पाहिजे? पॉझिटिव्ह इंटीजर पाहिजे, म्हणजे धनपूर्णांक संख्या। हे सर्वात महत्त्वाचे याच्यामध्ये अट आहे, ठीक आहे। धनपूर्णांक जर असेल तर त्याला काय म्हणतात? इज नोन एज ए पॉलिनॉमियल्स, किंवा त्याला मराठीत म्हणतात बहुपदी। आता पॉवर पा किंवा घातांक पा, काय धनपूर्णांक आहे किंवा होल नंबर आहे, हे सिक्स आहे। सिक्स जरी असा असला तरी आपण याचा अर्थ काय? सिक्स इज टू पॉवर झिरो। तुम्हाला माहित आहे की रूल्स ऑफ इंडिया असे झिरो इज टू झिरो टू एट, म्हणजे याला आपण असं लिहू शकतो, म्हणजे हे देखील काय आहे। आणि इथं स्क्वेअर रूट फाय आहे, स्क्वेअर रूट फाय आहे, आणि दिस इज द कोएफिशियंट, हा कोएफिशियंट आहे। डझंट मॅटर आहे तर काय म्हणता येईल की त्याला रूटमध्ये आहे संख्या, त्याचं काही नाही। फक्त आपल्याला व्हेरिएबल महत्त्वाचा आहे, व्हेरिएबल हा काय आहे? पॉझिटिव्ह संख्या आहे, पॉझिटिव्ह धनपूर्णांक आहे, पॉझिटिव्ह इंटीजर आहे, ओके, किंवा होल नंबर आहे। तर त्यामुळे त्याला काय म्हणतात? पॉलिनॉमियल्स, ठीक आहे। लक्षात आलं असेल हे सर्व काय आहे? हे सर्व पॉलिनॉमियल्स आहे। पॉलिनॉमियल्स मराठीमध्ये याला काय म्हणतात? बहुपदी आहे। ह्या सर्व बहुपदी आहे। आता बहुपदी कोणत्या नाही? बहुपदी हा टॉपिक तुम्हाला समजला। आता बहुपदी कोणत्या नाही, पॉलिनॉमियल्स कोणता आहे? तर समजा आता उदाहरणार्थ दिलेलं आहे की स्क्वेअर रूट ऑफ एक्स, स्क्वेअर रूट ऑफ एक्स ही बहुपदी नाही, याचा पॉवर एक्स टू पॉवर इज नॉट अ पॉलिनॉमियल, नॉट अ पॉलिनॉमियल, हा होल नंबर नाही, ठीक आहे। होल नंबर नाही म्हणजे पूर्ण संख्या नाही आहे, किंवा हे कसं आहे? अपूर्णांकित पूर्णांक आहे, अपूर्णांक आहे, सॉरी काय आहे? अपूर्णांक आहे। त्याच्यामुळे याला आपण काय म्हणताय की याला आपण हे म्हणू शकत नाही, पॉलिनॉमियल्स म्हणू शकत नाही, ठीक आहे। दुसरं वाय इज टू समजा मायनस आहे, मायनस वन इज नॉट अ पॉझिटिव्ह इंटीजर, पॉझिटिव्ह इंटीजर नाही, किंवा होल नंबर नाही आहे। होल नंबर म्हणजे तुम्हाला माहिती आहे, होल नंबर तुम्हाला सिक्स रेस काय म्हणजे कसं आहे? सिक्स रेस टू पॉवर झिरो, झिरो इज द होल नंबर, झिरो वन झिरो थ्री फोर अप टू अनलिमिटेड, दिस इज द होल नंबर। होल नंबर म्हणजे मराठीमध्ये याला काय म्हणतात? पूर्ण संख्या, ठीक आहे। मग हे नाही आहे, त्याच्यामुळे हे काय होणार आहे? दिस इज ऑल नॉट द नॉट पॉलिनॉमियल्स, नॉट पॉलिनॉमियल्स, हे पॉलिनॉमियल्स नाही, म्हणजे बहुपदी नाही, बहुपदी नाही, ओके, या बहुपदी नाही, ठीक आहे। लक्षात आलं असेल, समजा काही एक्झाम्पल असतील, समजा एक्स क्यू प्लस थ्री एक्स एस टू पॉवर वन हाफ प्लस सेवन, ठीक आहे, किंवा वाय प्लस वन डिवाइड बाय वाय, ठीक आहे। काय हे काय हा पूर्णांक आहे, फ्रॅक्शन म्हणतो आपण, आणि हा डिवाइड बाय वाय आहे, याचाच अर्थ काय आहे? वाय एस टू मायनस वन नॉट पॉलिनॉमियल्स, पॉलिनॉमियल, ठीक आहे, म्हणजे बहुपदी नाही, बहुपदी, ओके। तर तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की बहुपदी म्हणजे त्याची व्याख्या कशी करता येईल आता आपल्याला? सरळ व्याख्या म्हणजे डेफिनेशन करताय की द पॉवर ऑफ व्हेरिएबल्स आर होल नंबर और पॉझिटिव्ह इंटीजर, पॉझिटिव्ह
इंटीजर म्हणजे एक तर पूर्ण संख्या, पूर्ण संख्या किंवा धनपूर्णांक, धनपूर्णांक कोटी मराठीमध्ये राखल्यानंतर पावरला कोटी हे डोक्यावर जी असते ही याला घातांक किंवा कोटी देखील अशा याला काय म्हणतात वलिनांक. ओके, पावर ऑफ इलेवन्स आर होल नंबर ऑर द पॉझिटिव इंटीजर नोन एज ए पॉलिनॉमियल्स. पॉलिनॉमियल्स जर कोटी पूर्ण संख्या किंवा धनपूर्णांक असेल तर काय म्हणतात, बहुपदी म्हणतात. बहुपदी म्हणतात हे तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, हा ओके.